मी भूषण करंदीकर आपण आहे झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे रामटेक लोकसभा मतदारसंघात लो लो आज आपण आलोय आणि आपण आलोय आज नरेंद्र तिडके महाविद्यालयात इथल्या विद्यार्थ्यांशी विद्यार आपण चर्चा करून जाणून घेणार आहोत त्यांच्या मनात नेमकं काय आहे त्यांनी सरकारने दिलेली आश्वासनं पूर्ण झाली आहेत का त्यांना यापुढच्या सरकारकडून काय नेमक्या अपेक्षा आहेत आणि त्यांच्या मनात पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी नेमका कोणता नेता त्यांच्या मनात आहे या सगळ्याचा आढावा आपण घेऊयात आवाज तरुणांचा या आमच्या रणसंग्रामच्या विशेष कार्यक्रमात सुरुवात करूयात पाहुया तिथल्या रामटेकमधल्या या विद्यार्थ्यांना काय वाटतं आपण सुरुवात करूया आप। मित्र सांगशील तुमच्यातले आणि नेमकं काय काम केलं तुला काय दिसतंय आजपर्यंत तर खासदार आपल्या क्षेत्रात आले नाही सर आणि त्यांनी काही भागात काम केले आहेत आणि काही भागात नाही केले आहे सर त्यात खासदार तर आम्हाला वाटत नाही की ते पुढं बनावं पण समोर आता मतदारावर निर्भर आहे सर ते आता यापुढे जे मतदान होणार आहे तू मतदान करणार आहेस तर तू काय बघून मतदान करशील म्हणजे तो उमेदवार त्याचं काम त्याचा पक्ष सर तो उमेदवार तो कसा आहे त्याचे नेतृत्व कसं आहे ते बघून मी त्याला मतदान करणार सरकारने आता चार वर्षात जे काम केलंय केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी काय काम केलंय तुला काय दिसत आहे मला तर विद्यार्थ्यासाठी ते आपला आधी म्हणत होती की डिजिटल इंडिया ते तर मला अजून पण दिसलेलं नाही अजून कुठंच ते मला पुढे चालून दिसायला पाहिजे हे आहे काय मित्रा खासदारांनी परंतु कामाची गती खूप कमी आहे कामं होत आहेत परंतु विकास होत आहे परंतु तेवढ्या हळूवार होत आहे रस्त्याची काम कामे आहेत अजून हे नाल्याची कामे आहेत होत आहेत परंतु खूप कमी प्रमाणात होत आहेत रस्त्याची कामं म्हणजेच खरा विकास असं तुला वाटतं नाही काय व्हायला पाहिजे विकास म्हणजे विकास म्हणजे श सर्व शे.. शे... क्षेत्रात विकास व्हायला पाहिजे सर्व शिक्षण संस्था तसेच रस्त्याची कामेसुद्धा तसेच गावागावात विकास पाण्याची व्यवस्था जलव्यवस्था सर्व क्षेत्रात विकास झाला तर विकास होईल तू गेल्या चार वर्षापासून आपलं सरकार बघतोय जे केंद्र सरकार आहे पंतप्रधान मोदी देशाचं mm -hmm. नेतृत्व करत आहेत काय वाटतं त्यांचं नेतृत्व वा किती सफल ठरलं आहे सफल ठरत आहे सर ते काम करत आहेत परंतु विकास होत आहे परंतु खडूवारपणे होत आहे विकासाचा वेग जास्त हवा वेग जास्त हवा थोड्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत विद्यार्थ्यांमध्ये आता विद्यार्थिनींमध्ये बघूया काय प्रतिक्रिया आहेत मला सांगाल काय नेमकी खासदारांची कामं तुम्हाला दिसत आहेत मला तर सगळं आश्वासनाचं पाऊस वाटतंय अजूनपर्यंत गावात कधी खासदार आले नाही आणि मी सुद्धा अजून त्यांना पाहिलेलं नाही आहे गावात स्वच्छतेच्या सोयी असतात त्यासुद्धा अजूनही अपुरेस आहेत आणि रस्ते बांधणी शिक्षण सगळ्या क्षेत्रात पाहिजे तसा विकास अजून झालेला नाही आहे शिक्षणात काय विकास झाला पाहिजे आम्हाला सगळ्यात अगोदर तर रोजगाराची संधी हवी आहे कारण आज नवीन पिढीला शिकण्यासाठी आम्हाला इथे यावं लागत आहे मात्र रोजगारच मिळणार नाही तर आम्ही लोक तिथे बसूनच राहणार आहोत म्हणून सगळ्यात अगोदर आमच्या केंद्रीय सरकारने रोजगाराची संधी आम्हाला द्या देण्यात यावी आमच्याकडे रस्ते बनवले गेले आहे वीज वीज वगैरे सगळे काही मिळत आहे परंतु अजूनही पाण्याची समस्या सुटली नाही आहे त्या समस्येतून आम्हाला बाहेर निघायच्या आमच्याकडे आमच्या सगळा विकास होता आणि आम्हाला पाहिजे आम्हाला सगळ्यात अगोदर तर रोजगाराची संधी पाण्याची काय समस्या आहे पाण्याची म्हणजे अशी समस्या की आमच्याकडे नळ येतच नाहीये म्हणजे एक थेंबही पाणी मिळत नाही पण तरी पण सात वर्षापासून बिल लागोपाठ येते बस त्याची आमची समस्या आहे आणि आता हा बिल आमच्या भागात तरी वीस हजारापर्यंत जाऊन पोहोचलाय मग आम्हाला सात वर्षापासून पाणीच मिळाला नाही तर मग आम्ही तो बिल तरी काय देणार आहोत उत्तर आम्हाला हवंय रामटेक हे तीर्थकस्थळ आहे पर्यटन क्षेत्र आहे त्या दृष्टीने काय विकास झाला रामटेकचा ज्याप्रमाणे पर्यटन क्षेत्र म्हणून रामटेक रामटेक क्षेत्राला ओळखले जाते पण त्याप्रमाणे पर्यटन क्षेत्र म्हणून रामटेकचा विकास झालेला नाही आहे तलावांची तेन, व्यवस्था तर तलावामध्ये आ आत्तापर्यंत कचरा वगैरे प्रदूषणरहित तलाव आहेत त्यां त्यांना पर्यटनस्थळ बनवण्यासाठी चांगला विकास व्हायला पाहिजे आणि भारत सरकार हे आ, एका वर्षामध्ये सतरा सतरा वेळा दौरे विदेशाचे दौरे केले आहेत पण त्यांनी जनतेला विका दौरे करताना किती खर्च झालाय झाला आहे हे जनतेला अजूनपर्यंत माहिती नाही आहेत त्याची पुरेशी माहिती मिळ मिळतच नाही मिळाली तर ती अपुरीच राहते सबका साथ सबका विकास ही संकल्पना त्यांनी पुरेशी अंमलात आणलेली नाही आहे एक महिला म्हणून नागपूरमध्ये रामटेकमध्ये राहताना किती सुरक्षित वाटतं मला वाटतं की मुलींना अजूनपर्यंत पूर्णपणे सुरक्षा मिळालेली नाही आहे कारण की जसं मुलं रात्रीच्या शाळेला जाऊ शकतात तसे मुली नाही जाऊ शकत त्यांना पण आज पण बंधन आहेत की नाही की तू मुलगी आहे बा तू घरी राहा आणि मुलगा आहे तू रात्रीला जाऊ शकतो कुठं पण फिरताना त्यांना पूर्ण सूट दिली जाते पण मुलींना सूट खासदारांनी काय काम केलं नाही म्हणजे मा... माझ्या गावचे खासदार माझ्या गावी जेव्हा आले त्यांना मी एकदाच बघितलं होतं आणि त्यांचं एकदाच बोलणं ऐकलं होतं त्यांनी जे बोललो होतं हे करणार आहे ते करणार आहे पण तेवढ्यात मला खासदार म्हणजे त्यांनी असं काही काम करताना दिसलंच नाही आमच्याकडचे म्हणून मला असं वाटते हो। की खासदार चेंज व्हायला पाहिजे जसं की गावात वगैरे शिकत असतात गाव म्हणतात की गावातल्या मुलींच्या म्हणजे आधी मी आदिवासी आहे आणि आदिवासी मुलांचं म्हणजे शिकण्यात तेवढं म्हणजे शिकत नाही ते लोक पण तसं नाही आहे ते पण शिकत आहे आता थोडं थोडं शिकून राहिले आता वा, वा आईवडिलांना असं वाटते की आम्ही नाही शिकलं आमचं लेकरू शिकायला पाहिजे म्हणून त्यासाठी आमच्या खासदारांनी असं करायला हवं की गावं म्हणजे जे आहे थोडं बहुत नाही खूप मोठी मग छोटी लायब्ररी हवी ज्यांना की त्यांना वाचण्याची सवय लागो किंवा मनात भविष्यात काही करू पुढे अशा म्हणजे जे अगोदरचे थोर लोक झाले त्यांची पुस्तकं वाचा लायब्ररी चांगली असावी त्यानंतर मग विद्यार्थ्यांचा विकास होईल अशी इच्छा माझ्या आमदारांची आहे काय विकास मला तर पाहिजे तेवढा विकास तर, तर नाहीच दिसत ॲक्च्युली माझे कसं आहे अपडाऊनचं आहे माझ्यावाला मी अरोली ते रामटेकपर्यंत अपडाऊन करते तर मला सर्वात जास्त समस्या बस प्रॉब्लेम आहे ज्यावेळेस मी येते तर एक दीड तासानंतर बस लागतो आणि माझे कसं आहे मी पाचपर्यंत जॉब करते तर पाचनंतर कॉलेज सुटल्यानंतर आणि क्लास सुटल्यानंतर मी तिथून जॉबमधून निघल्यानंतर जाते मी स्टॉपवर तर मला नेमकं का घडते काय दोन अडीच तासानंतर बस लागते कधी मी नऊ वाजता घरी जाते तर कधी सात आठ वाजता जाते तर मला सर्वात मोठी प्रॉब्लेम बसती आहे आणि मला तर समजते की जे काही रोडाचे बांधकाम चालू आहे तर त्याच्यामुळे होते संभाव्य आहे ते होणारच आहे कारण जर विकास करतो म्हटलं तर काहीतरी समस्या आपल्याला म्हणजे त्या पार पाडाव्या लागते आणि त्या समस्याला आपल्याला सामोरं जावं लागते तेव्हाच तो विकास होऊ शकते आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे रोजगार संधीचा तर हे जे रामटेक आहे तर पर्यटक क्षेत्र म्हणून ओळखलं जाते तर माझ्या मते जर असं वाटते की इथे जर काही सुधारणा झाल्या आणि हे पर्यटक क्षेत्रासाठी जर ओळखते तर याच्यामध्ये आणखी सुधारणा करून इथं रोजगार संधी उपलब्ध करू शकते त्यांनी जे काही काम केलं आहे तर त्याबद्दल मला नो आयडिया ठीक आहे आपण पाहतोय रामटेक लोकसभा मतदारसंघातले खासदार आहेत त्यांच्या कामाबद्दल इथे नाराजी आहे खासदारांना मी पाहिलंच नाही असं हे सगळे तरुण म्हणत आहेत आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आणि मुद्दा आपला असा आहे की यापुढच्या काळामध्ये जे सरकार येईल त्या सरकारकडनं यांच्या अपेक्षा काय आहेत आणि सरकार, सरकार एकाच पक्षाचं असावं आघाडीचं असावं युतीचं असावं जेणेकरून निर्णय घेणं सोप होईल आपण विचार काय विद्यार्थी आपल्यासोबत सांगशील मित्रा काय वाटतं सरकार एकाच पक्षाचं असावं आघाडीचं असावं युतीचं असावं सर सरकार हे मिळून मिसळून न नाही बनलं पाहिजे सरकार हे एकाच एकाच संघाचं असलं पाहिजे जसे आता भाजपा आहे भाजपा ही खूप चांगली सरकार आहे असं पक्का नाही आहे कारण काँग्रेस आणि भाजपा हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत बरोबर आहे कारण की काँग्रेस पण धर्मविरोधी आहे आणि भाजपा पण धर्मविरोधी आहे आतापर्यंत आपला एक जानेवारीला पुणेमध्ये सगळ्यात मोठा हत्याकांड झाला जयभीमवाल्या लोकांवर गोळीबार करण्यात आला आणि त्यांच्यावर ते स्फोट करण्यात आला ठीक आहे तर हे धर्मविरोधी आपल्याला सरकार कोणतीच हवी नाही काँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही आपल्याला नको हवे आपल्याला असे सरकार पाहिजे ज्याच्यामुळे आपल्या भारतामध्ये धर्मा धर्माच्या विरोधात धर्माबद्दल कधी भांडण व्हायला नको आपला भारत हा अनेक अनेक जाती जातींनी बनून मिळलेला आहे ठीक आहे म्हणून मला वाटते की भारतामध्ये असे सरकार असायला पाहिजे की जे धर्मविरोधी न नसायला हवं ठीक आहे म्हणजे जे महागठबंधन होत आहे ते चांगलं सरकार ठरू शकेल असं वाटतं तुला सर मला तर नाही वाटत कारण की सर ते काँग्रेस वगैरे हे सगळे मिळून भाजपाला हरवण्याचा प्रयत्न करतात आणि भाजपा पण ते दोन्ही एकच आहे तर मला असं वाटतं ते आपले सगळ्यात चांगले सरकार म्हणजे मार्क्सवादी आहे परंतु तिच्या प्रमाण हे खूप भारतामध्ये खूप कमी प्रमाणात आहे सरकार कुठलं असावं एकाच पक्षाचं असावं युती असावी आघाडी असावी नाही सर माझ्या पट्टीने तर सरकार वेगवेगळ्या पट्टीचे असावं कारण की वेगवेगळ्या पक्षामध्ये अनेक लोक आहेत जे चांगले काम करतात आणि तशीच सरकार असावी असं मला वाटतं सर म्हणजे ते सर्वसमावेशक होईल असं तुला वाटतं हो सर असंच वाटते मला काय एकच व्यक्ती सगळ्या पटीने वागू तर नाही सकत ना त्यामुळे काही लोक आहेत जे चांगले वागतात आणि वेगवेगळ्या पक्षामध्ये आहेत आणि ते लोक राज्यामध्ये असावीत आणि त्यांची जी आहे ना सरकार ती राज्यात असावी बरं मला वाटते सरकार आपली भाजपा भाजपा नसतो काँग्रेस नसतो आपल्याला पाहिजे चांगली सरकार उदाहरण आपल्याला शेतकऱ्याविषयी काही चांगलं भावना म्हणजे आम विचार पाहिजे उदाहरणार्थ आता शेतकऱ्याला पाणी नाही मिळणार आहे पाणी नाही मिळणार आहे म्हणून ते नर्मदा नदी आहे तर नर्मदा नदीला पाणी आपल्याकडे आलं पाहिजे त्यासाठी आपल्याला कार्य करावं करा करायला पाहिजे त्या सरकारनी आणि आपल्याला सरकार चांगल्या चांगल्या प्रकारची सरकार पाहिजे बरं वाटतं मला तर असं वाटतं की आपल्याकडे सरकार हे बदलायलाच हवी कारण की मोदी सरकारने जे रस्ते बांधकामाचे विकास हातात घेतलेला आहे तर तो फक्त रस्तेच बांधकाम झालेले आहेत त्यामुळे काँग्रेस सरकारच्या काळामध्ये जे, का सरकार जे नाही झालं ते फक्त त्यांनी रस्तेच बांधले त्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही काम केलेले नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना खूप त्रास झालेला आहे त्यामुळे बदला सर, सरकारने बदलायला काय वाटतं मित्र तुला सर पक्ष कुणाच्याही असो आपल्याला पक्ष चालेल पण मात्र गोष्ट अशी आहे की मोदी सरकारने चांगलं काम केलं आहे कारण की आपल्या भारताला डिफेन्स डिफेन्समध्ये चांगली मजबूती पाहिजे होती ती मोदी सरकारने करून दिलेली आहे त्याचप्रमाणे स्वच्छता अभियान कारण की जेव्हा माणूस स्वच्छ राहील तेव्हाच त्याचे आरोग्य सुरक्षित राहील ते तेही कामं त्याने केलेली आहे पण मोदी सरकारने एक काम असं वाईट केलं की ज्या कारणाने ग्रामीण भागातील लोक हे झाले आहे जगण्यासाठी आपल्याला आवश्यक असतो अन्न वस्त्र निवारा आणखी शिक्षण आणि आरोग्य त्यामधून आज आपण ग्रामीण भागातील जिल्हा परिषद बघू त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन ब बघाल तर छप्पर नाही आहे त्यांना खायला बरोबर खिचडी मिळत नाही त्यांच्या जे आरोग्यावर इफेक्ट पडत आहे ते शिक्षण जर मुलगा मुलाला विद्यार्थ्याला शिक्षण जर चांगलं मिळालं तर तो आपलं आरोग्य सुधारू शकतो पण त्याच्या जर जो शिक्षण त्या प्रकारचे मिळालं नाही त्याच्या जो बेस आहे तो बेसच त्यांनी बरोबर बांधलेला नाही तर मग कसं काय विकास होणार आहे संरक्षणावरती चांगला खर्च केला आहे संरक्षणाची जी महत्वाची भूमिका आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी असते त्या बाबतीत मोदी सरकारने चांगलं काम केलंय असं याचं म्हणणं आहे काही लोकांचं म्हणणं आहे की काम आत्ताच्या सरकारने केलंय ते फारसं चांगलं नाही आहे अजून चांगलं काम सरकारकडनं अपेक्षित होतं विद्यार्थी त्यांना विचारूयात काय वाटतं या सरकारने जी कामं केली आहेत त्याच्यावरनं असं वाटतं पुढच्या वेळेला या सरकारला पुन्हा एकदा संधी द्यायला हवी यावेळेस ज्या सरकारने कामं केली आहेत त्याच्यावरून असं वाटतं की ही सरकार पुढे यायला नको दुसरी सरकार हवी आम्हाला काय बरं काय निर्णय चुकले कारण यांनी जे आजपर्यंत जी योजना वगैरे काढल्या जी केला सगळ्यांसाठी ते आजपर्यंत त्यांच्या लाभ कोणालाच मिळाला नाही बहुतेक थोड्याच लोकांना मिळाला बाकी लोकांना जास्ती नाही मिळालं म्हणून बीजेपीने चांगलं केलं आहे कार्य केलं आहे परंतु तेवढं पण जास्त नाही केलं आहे जास्तीत जास्त रस्ते गॅस यांच्यामुळेच हे सिद्ध होत नाही सर बाकीचं पण पाहिलं पाहिजे आमच्या गावला तर आता इथे नंदीवर्धन राजाचा जो किल्ला आहे सर तिथं मुख्यमंत्री येणार होते तेव्हाच त्या दिवशी पूर्ण साफसफाई झाली सर आणि त्यांचं येणं काहीतरी ते गाड्यांचं एक्स एक्सिडंट काहीतरी झालं अपशगुन मानतात आपल्या भारतीय लोकांची संस्कृती सर तशी तर नरेंद्र मोदी काही आले नाही रेडिओवरती सांगितलं दुसऱ्या दिवशी पूर्ण वातावरण स्वच्छ झाले पूर्ण दूषित झालं त्याच्या दुप्पटीने सर तो तो बैनर, बैनर, बैनर। काम कवडी भरायचे नाही <laughs> तुझ्या दृष्टीने काय विकास अपेक्षित आहे तुला सर विकास तर झाला पाहिजे आश्वासन जसे ते देतात तसे त्यांनी पूर्ण केले पाहिजे आणि मुलींच्या शिक्षणाकडे आता म्हणजे ते जशी मोहीम आणतात ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही मुलींनी सांगितल्या पोहोचली जात नाही आणि त्यांच्यामुळे आमचं खूप नुकसान होतो आम्हाला जा, याला प्रॉब्लेम होते आम्हाला सुरक्षितता भासत नाही वेळेवर बस लागत नाही सर आम्हाला मोदी सरकारला पुढची पाच वर्ष आणखी मिळाली पाहिजे असं वाटतं का हो मिळाली पाहिजे कारण त्यांनी काही केलं आहे तेवढे तर काँग्रेसनी पण नाही केलं आहे असं मला वाटते बंदीमुळे प्रॉब्लेम झाला सर्वांना पण नाही झाल्या सर कारण ज्यांच्याकडे उदाहरणामध्ये सांगते एक गरीब गरीब लोक आहे त्यांच्याकडे जर त्यांच्या घरी ड्रम मध्ये अन्न नाही तर त्यांना कशी प्रॉब्लेम आहे की उंद उंदर ते खाऊन टाकेल म्हणून तसंच मला हे म्हणायचं आहे की ज्यांच्याकडे पैसे होते त्यांना ते प्रॉब्लेम झाली कारण की जे पैशाचं जो रूपांतर झाला तर त्यांना ते फेकावं लागले कारण की ते चलनामध्ये नाही आहे तर मला तेच म्हणायचे की नोटबंदी केलं तर त्यांनी ते योग्य केलं आणि त्यांनी जे केलं आहे काम तर ते परफेक्टली मला वाटतं ते की त्यांनी जे डिशि डिसिजन घेतलं आहे ते बरोबर आहे फक्त प्रॉब्लेम एवढी आहे की जे स्किल डेव्हलपमेंटचे जे प्रोग्राम गावोगावी गाव राबवत आहे तर काही ठिकाणी मला असं शो बघायला मिळतं आहे की त्यांच्यामुळे तिथे म्हणजे टीचिंग स्टाफ नाही मिळून राहिला व्यवस्थित आणि त्यांच्यामुळे जर ते स्कॉलरशिप वगैरे मिळत आहे तर ती सक्सेस आहे फक्त प्रॉब्लेम एवढी आहे की त्यां त्यांनी जे अरेंज केल्या योजना तर त्या काय म्हणतात त्याला अंमलबजावणीमध्ये जे मधले लोक आहे तर जे काही डिसिजन घेते तर त्यांनी जे घेतलंय ते बरोबर आहे पण मधले लोक करप्टेड आहे त्यांच्यामुळे मधल्या लोकांना दोषी ठेवते दुसऱ्यांना नाही मोदी सरकारने केलं होतं कालाधन वापस लाईगे कालाधन वापस लाई तो कालाधन ही नोटबंदीमुळे नाही येऊ शकला नोटबंदीमुळे फक्त प्रॉब्लेम झाली गरीबांना कारण की गरीबाजवळ पैसा होता वीस हजाराच्या खाली आणि अमिराजवळ पैसा वीस हजाराला वरत स्वतःच इन्कम आपली परफेक्ट दाखवत नाही ते इनकम ते विदेशामध्ये पोस्टपोन करतात ठीक आहे आणि सर मग प्रॉब्लेम कोणा होत आपल्यासारखा गरिबाला होते प्रॉब्लेम बरोबर आहे सर जो नोटबंदीच्या ही गोष्ट आहे मा माझ्या मित्रांनी सांगितलं ते गोष्ट बरोबर आहे विदेशात जाऊन ठेवतात पण त्या काळा जो मस्त म्हणतो आपण काळा धन त्याला कुठे ना कुठे आळा बसायला पाहिजे होतं आपले डॉ आपले संविधान लिहिणारे भीमराव आंबेडकर यांनी सांगितलं आहे की दर दहा वर्षांनी आपलं नोटाच्या चलनामध्ये बदल व्हायला पाहिजे कारण की जेव्हा त्याच्यात ते बदल होईल तर देशाच्या विकासात म्हणजे जो काळाधन त्याच्यावर आळा बसेल आणि देशाच्या विकासासाठी प्रगती मिळेल पुढचं पंतप्रधान कोण व्हावं नरेंद्र मोदी कोण व्हा पंतप्रधान राहुल गांधी पंतप्रधान कोणी असो सर त्याच्याबद्दल काही हे नाही आहे पण आपल्या देशाचा विकास झाला पाहिजे विकास झाला पाहिजे नरेंद्र मोदी असलं तरी चालते परंतु विकास झाला पाहिजे नरेंद्र मोदी समोर प्रधानमंत्री कोण झाला पाहिजे असा सक्षम उमेदवार कोण आहे सर मोदी सर सर त्यांनी फारसे कार्य केले आहे मोदीचा मला वाटते मोदीच आहे कारण की त्यांना बहुत सारे काम केले आहेत उदाहरणार्थ फक्त त्यांना फक्त एकच काम नाही केलं शेतकऱ्याविषयी कारण की शेतकऱ्या मालाला भाव नाही आहे मला संधी त्यांना द्यायला पाहिजे संधी आम्हाला द्यायला पाहिजे म्हणून आम्ही मोदी राहुल गांधी सर सांगू तर नाही शकत पण सर मोदी साहेब येऊ शकतात केंद्रीय स्तरावर पण महाराष्ट्रात बीजेपी नाही येणार आहे कोणतीही सरकार हो? पण मला एक बोलायचं आहे की नेत्याचं काढून मोठा फोटो सुंदर त्याला फ्रेम करावे जोवरी सत्ता तोवरी भत्ता खुर्चीवरती प्रेम करावे आजपर्यंत येणाऱ्या प्रत्येक सरकारने हेच केलंय आणि सगळे हेच करत राहतात शेतकरी आत्महत्या करतो त्यानंतर त्याला पैसे दिले जातात पण मला वाटतं त्याच्या आधीच त्याचे भाव जे, भा... जे शेतमाल असतो त्याला भाव दिला तर तो आत्महत्या कशाला करणार त्याचे विविध प्रश्नांची सोडवणूक करायला पाहिजे आपण पाहतोय रामटेक मधल्या तरुणांचा हा आवाज आहे आणि एकूणच या स्पष्टपणे सांगितलेलं आहे खुर्चीवरचं प्रेम सोडा आणि जनतेवर प्रेम करा जनतेची कामं करा विकास करा त्याच उमेदवाराला यापुढे भवितव्य आहे हा या रामटेकमधल्या तरुणांचा आवाज आहे या विशेष कार्यक्रमात आज इथे थांबतोय त्याच्या बातम्यांसाठी आपण पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे